सिडको वसाहतीमधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी ठोस उपाययोजना ठराविक मुदतीत कराव्यात अन्यथा आमचे सरकार असले तरी आम्ही आंदोलन करू असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या बैठकीत दिला यावेळी दिवाळीत गरज असेल तेथे सिडकोने मोफत पाणीपुरवठा करावा अशी मागणीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतीत अनेक दिवस कमी पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको भवनमध्ये सिडकोचे मुख्य अभियंता राजेंद्र धायकर अधीक्षक अभियंता मूळ कार्यकारी अभियंता चौथाणी यांच्याबरोबर बैठक घेतली यावेळी माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल माजी सभागृह नेते परेश ठाकूर भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी माजी नगरसेवक प्रकाश भिनेदार ॲडव्होकेट मनोज भुजबळ संतोष शेट्टी एकनाथ गायकवाड अरुण अरुणकुमार भगत निलेश वाविस्कर समीर ठाकूर विकास घरत विजय चिपळेकर तेजस कानपिळे माजी नगरसेविका चारुशिला खरत राजश्री बावेकर ॲडव्होकेट रुषाली वाघमारे भाजप नेते सुनील खरत जगदीश घरत समीर कदम रवी गोवारी प्रदीप भगत यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी तसेच सिडको अधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको वसाहतीमध्ये सतत पाण्याचा तुटवडा भासत असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सिडको सतत वेगवेगळे कारणे देत असते आता ते थांबवा तुमच्या अडचणी तुम्ही सोडवा पण नागरिकांना पुरेसे पाणी द्या त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा पाणी वाटप स्वयंचलित पद्धतीने करा ज्या प्रभागातील पाण्याच्या टाक्या पाडून टाकल्या आहेत त्या प्राधान्याने बांधा पाईपलाईन बदलायची असेल किंवा विद्युत पुरवठ्यासंबंधी अडचणी असतील तर त्या ठराविक वेळेत पूर्ण करा व कधी पूर्ण करणार त्याची प्रेस नोट काढून सिडकोने पत्रकारांना द्यावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे सिडकोचे मुख्य अभियंता राजेंद्र धायकर यांनी यावेळी पडलेल्या पाण्याच्या टाक्यांचे काम लवकरच सुरू होणार आहे तसेच इतरही कामांच्या टेंडरची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे यावेळी अनेक माजी नगरसेवकांनी तुमच्याकडे पुरेसे पाणी नसताना तुम्ही बिल्डरांना ओसीसाठी ना, बिल्डर ना हरकत दाखल देऊ नका त्यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होत असल्याचे सांगितले दिवाळी असल्याने आता कोठेही पाणी कमी पडू देऊ नका पाणी ज्या भागात मिळत नसेल तेथे नागरिकांना तातडीने मोफत टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी यावेळी आमदारांनी केली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट